अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 8 ऑगस्ट रोजी भुसावळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन होणार होते, परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले होते। उद्या म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी या महाजनादेश यात्रेचे आगमन भुसावळ येथे होणार आहे आणि त्याचसाठी दुपारी 3 वाजता भुसावळमधील डीएस ग्राउंड येथे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भुसावळ येथील माजी नगर अध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे। नमस्कार, मी विजय चौधरी, माजी नगराध्यक्ष। भुसावळ नगरीमध्ये ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाजनादेश यात्रेनिमित्त आपल्या भुसावळ शहरामध्ये दाखल होत आहे, त्यांची मी मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचे सगळे विविध फ्रंटचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, ह्या रावेर लोकसभेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष या ठिकाणी मोठ्या संख्येने आजीबाजी उपस्थित राहतील आणि माझ्या भुसावळ तालुक्यातील जनतेला विनंती करतो की आपण या महाजनादेश यात्रेचा सहभागी होऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे सरकार, या महाराष्ट्र पुण्यासाठी आपण सहभागी व्हावे आणि ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित देऊन महाजनादेश यात्रेला आपण आशीर्वाद द्यावे अशी विनंती या ठिकाणी करतो। आपण जास्तीत जास्त संख्येने मित्र परिवारासह आपण या कार्यक्रमाला दुपारी 3 वाजता आपण उपस्थित राहावे अशी विनंती आपल्याला करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।